नमस्कार मी डॉक्टर कविता राणे माझा युथ वॉइस या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस बारा जानेवारीचा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण भारत हा जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून सध्या ओळखला जातो पण याच देशातल्या तरुणाची विविध गोष्टींबाबत विविध क्षेत्रांबाबत आणि त्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांबाबत नेमकी काय मतं आहेत या सगळ्या तरुणांना या सगळ्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत याचसाठी आज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामधल्या आहेत राजकीय क्षेत्रामधली एक, एक व्यक्ती शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वरुणजी खूप खूप स्वागत तुमचं वरुणजींना अनेक प्रश्न विचारायचे आहेत राजकारणाबाबत असतील आणि राजकारणाशी संबंधित अनेक विषयांबाबत आहेत मात्र त्या अगोदर त्यांची एक ओळख करून घेऊयात या वरुण सरदेसाई सरदेसाई हे शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव आहेत आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर वरुण यांनीच युवासेनेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली अमेरिकेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेले वरुण सरदेसाई सुरुवातीला शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणूनही पुढे आले आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी जाहीर भूमिका सर्वप्रथम मांडली ती म्हणजे वरुण सरदेसाई यांनीच आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभागही होता नारायण राणे आणि कंगना रनौत यांच्या घराबाहेरील आंदोलनाचं यशस्वी नेतृत्वही वरुण सरदेसाई यांनीच केलं ठाकरे घराण्याशी संबंध असल्यामुळे वरुण सरदेसाई यांच्यावर अनेक आरोपही झाले पण वेळोवेळी त्यांनी विरोधकांना चोख उत्तरही दिलं त्यांच्या याच शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उभरत नेतृत्व म्हणून वरुण सरदेसाई यांच्याकडे आशेनं पाहिलं जात आणि याच वरुण सरदेसाई सोबत आज आपण गप्पा मारणार आहोत तर या युवा नेत्याशी गप्पांना सुरुवात करूयात वरुणजी पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत थँक्यू फॉर मध्ये तुमची ओळख झाली आणि ती ओळख मला वाटतं मागे पण आपण एक कार्यक्रम केला होता तेव्हा झाली होती आणि सगळ्यांना तो आश्चर्याचा धक्का आहे की एक तरुण मुंबईमध्ये शिकतो बॅचलर्स पर्यंतचं शिक्षण घेतो आणि मग एका चांगल्या अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये जातो दोन वर्षाचा कोर्स एका वर्षात <laughs> पूर्ण करतो इतकी तगडी ताकद असते <laughs> आणि लगेच परत येतो आणि युवा सिनेमध्ये काम करायला लागतो असं काय होतं की ज्यानं तुम्हाला राजकारणात किंवा शिवसेनेमध्ये काम करायला आणलं ही फक्त शिवसेनेची असलेली कौटुंबिक जवळीक होती होती की तुमची राजकारणातली आवड हो सर्वप्रथम मी पी माझा आणि मॅडम आपले आभार मानू इच्छितो की आपण मला आज इकडे बोलवलं खर तर युवासेनेची आमची स्थापना दोन हजार दहाला ला झाली आणि दोन हजार दहा साली मी इंजिनिअरिंगची पदवीचा अभ्यास करत होतो आणि मग फर्स्ट इयरला असताना माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत माझे मित्र असतील इतर विद्यार्थी असतील यांना ज्या भेडसवणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या होत्या यावर कुठेतरी आपण आवाज उचलला पाहिजे असं मला वाटलं आणि मी पहिल्यांदाच फर्स्ट इयरला असतानाच युवासेनेच्या माध्यमातून एक आंदोलन केलं आणि ते आंदोलन अतिशय यशस्वी झालं कशाबद्दल होत छोट्या मोठ्या म्हणजे कॅन्टीन मध्ये हवं तसं जेवण मिळत नाही किंवा लॅब मध्ये पाहिजे तशी इक्विपमेंट नाही किंवा लायब्ररी मध्ये पाहिजे तेवढी पुस्तकं नाही म्हणजे अगदी पाहायला गेलं तर आता जर आपण बोलत असू तर आपल्याला समस्या अतिशय छोट्या वाटतात पण विद्यार्थ्यांसाठी त्या अतिशय महत्वाच्या असतात आणि म्हणून ज्या वेळेला या विषयांना साधून आम्ही आंदोलन केलं तेव्हा विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि मी युवासेनेच्या स्थापनेनंतर सगळ्यात पहिला युवासेनेचा कॉलेज कक्षाचा एक अध्यक्ष झालो म्हणजे mm. मी कॉलेज युनिटच्या प्रेसिडेंट पासून माझी okay. युवासेनेत सुरुवात झाली आणि मग एक आंदोलन यशस्वी झाल्यावर इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधायला सुरुवात केली आदित्यजी असतील इतर कोर कमिटीचे तेव्हाचे सदस्य असतील त्यांनी माझ्यावरती कॉलेज कक्ष वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन स्थापन करण्याची जबाबदारी दिली आणि मग एक पंचवीस एक कॉलेजवर जाऊन आम्ही तिकडे आमचं युवासेनेचं युनिट काढलं आणि आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला मुंबई विद्यापीठाच्या युआरच्या इलेक्शन म्हणजे आता गेल्या तीन चार वर्ष त्या झाल्या नाहीयेत त्या व्हायच्या त्यामध्ये आमच्या या कॉलेज कक्षांनी चांगलं काम केलं आणि आमचे युवासेनेचे युआर देखील त्यावेळेला निवडून okay. आले आणि युआर आल्यानंतर मग मला युवासेनेची वेगवेगळी संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आपण म्हणाला तसं दोन हजार चौदा साली लोकसभेच्या निवडणुकीत मी काम केलं आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी तेव्हाच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि खर तर विधानसभेची निवडणूक होती नुकतीच आमची भाजपसोबत युती तुटली होती त्यामुळे अशी इच्छा होती की आपण इकडेच थांबून पक्षाचं पूर्ण वेळ काम करावं पण माझे आई वडील असतील किंवा आमच्या पक्षातील सगळे ज्येष्ठ नेते असतील यांनी मला सांगितलं की तर आयुष्यभर आपण तुला पाहिजे तितको वेळ तू करू शकतोस पण आत्ता शिक्षणाचं वय आहे तू इंजिनियर आहेस तुला जर चांगल्या कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची संधी मिळत असेल तर ती तू ते तू पूर्ण केलं पाहिजे आणि म्हणून मग मी ती एक चांगली संधी आली होती कोलंबिया विद्यापीठ जे एक आय व्ही लीगमध्ये मोडतं जिथे <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि एक जगातील सुप्रसिद्ध असं <laughs> विद्यापीठ म्हणून त्याकडे पाहिलं जातं तिकडे मला मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळाल्यानंतर मी विचार केला की आपण ते केलं पाहिजे आणि तिकडे गेलो भरपूर काही शिकायला मिळालं त्याच्यानंतर मी तिकडे जॉब देखील करत होतो थोडा वेळ जॉब करून मग मी परत आलो आणि परत आले हा साधारणतः दीड वर्षात मी परत आलो वर्षभरात मी कोर्स केला सहा महिने मी तिकडे एका कंपनीमध्ये काम केलं आणि मग परत आलो परत आल्याच्या नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असल्यामुळे माझ्या वडिलांचा आधीपासून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे त्यांच्यासोबत मी कामाला लागलो आणि युवासेनेचं देखील काम करायला लागलो पण राजकारणामध्ये कधी एकामागोमागे एक वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली मी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अधिकाधिक जबाबदाऱ्या मला मिळत गेल्या आणि म्हणून दोन हजार अठरा साली मला जेव्हा युवासेनेचं सचिवपद हे आदित्य ठाकरे साहेबांनी माझ्यावर सोपवलं त्यानंतर हळूहळू पाहता पाहता मग राजकारणातच जास्त वेळ घालवायला लागलो पण शिवसेनेचा गेल्या काही वर्षांमधला इतिहास बघितला किंवा रादर शिवसेनेची वाटचाल बघितली तर बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना काहीशी मवाळ झाली अनेक मुद्द्यांवर असं म्हणता येईल आपल्याला त्याचं कारण नेतृत्वाचं व्यक्तिमत्व कसं असतं त्याचाही परिणाम होतो तुम्ही जेव्हा युवासेनेमध्ये आलात तर तुमची वाटचाल मात्र आम्हाला वेगळी दिसतीये कारण एकीकडे एक तुमचं नेतृत्व अत्यंत शांत आणि मवाळ दिसतं पण तुमचं नेतृत्व पुढे जात असताना आक्रमक होत जाताना दिसते आक्रमक हा तरी पण मी शब्द वापरते कारण नारायण राणेंच्या घराबाहेर आणि नवनीत राणेंच्या विरोधात आंदोलन करताना तुमचं जे रूप बघितलंय ते फक्त आक्रमक या शब्दामध्ये मोडणार नाहीये नाही बघा शेवटी शिवसैनिक म्हंटल्यानंतर आक्रमकता ही मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाच्या डीएनए पण कधी आंदोलन करायचं कशा प्रकारचं करायचं ही त्या, त्या वेळेची गरज असते आणि त्यामुळे आक्रमक असलो त्यामुळे रोजच तलवार काढून रस्त्यात फिरायचं असं मला वाटत नाही जेव्हा एखादा प्रश्न उद्भवतो त्यावेळेला शिवसैनिक म्हणून जर रस्त्यावर उतरावं लागलं तर त्या, त्या पद्धतीने काम निभावं निभावं लागतं आणि ते मी त्यावेळेला केलं पण म्हणून दररोज आम्ही आक्रमक म्हणून तोडफोडच म्हणजे तरुण जेव्हा तुमच्याकडे पाहतात किंवा आम्ही जेव्हा तुमच्या राजकारणाकडे पाहतो तेव्हा त्यातली एक सगळ्यात खटकणारी गोष्ट होती ते त्यावेळेस केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह शब्दांचा वापर रादर सांगेन शिव्यांचा सा वापर जेव्हा आम्ही ते लाईव्ह दाखवत होतो आम्हाला ते बीपही करता येत नव्हतं आणि नंतर आम्हाला स्वतः प्रेक्षकांना सांगावं लागलं की हे आम्ही केलेलं नाहीये पण मुळे आम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचण्यापासून थांबवता था। येऊ शकलो नाही आम्ही तुम्हाला असं वाटत नाहीये का की आपण आपली इमेज तयार करताना पक्षाची इमेज तयार करताना या गोष्टी तरुणांसमोर आदर्श म्हणून ठेवायला नकोत नाही मला वाटत आपण ज्या एका विषयासंदर्भात बोलत आहे ते आमचा आंदोलनाचा दिवस होता आणि खर तर सगळे चॅनल आपल्या सहित हे संपूर्ण आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईव्ह दाखवतात याची देखील आम्हाला कल्पना नव्हती आम्ही तिकडे युवासेनेचे आम्ही सगळे कार्यकर्ते तिकडे पोचल्याच्या नंतर जी काही परिस्थिती उद्भवली साधारणतः हजारोंच्या संख्येने आम्ही युवा सेने तिकडे जमलो होतो आणि आम्ही पुढे कूच करत असताना पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाला आणि लाठीचार्ज सुरू लाठी होत असताना माझ्या एक अत्यंत जवळच्या सहकार्याला मी अगदी जवळून पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाताना पाहिलं आणि म्हणून मला वाटतं ती एक मोमेंटरी रिॲक्शन होती शेवटी मी म्हणालो तसं कुठलाही मराठी माणूस कुठलाही शिवसैनिक ह्याच्या तोंडात हे काही शब्द अगदी स्वाभाविक आहेत आणि आपल्या एखाद्या अशा कार्यक्रमामध्ये बोलताना कुठलाही गैरशब्द वापरावा हो नाही आणि त्यातून कुठली इमेज खराब होऊ नये हे तर मी या मताचं आहे पण एखाद्या आंदोलनामध्ये आपल्या जवळच्या सहकार्याला जर लाटीकाठी काताना सुद्धा जर तुमच्या मनामध्ये राग आणि रग निर्माण नाही झाली मग तुम्ही कसले शिवसैनिक त्यामुळे मला त्यामध्ये तो विषय मला वाटतं तेवढ्या पुरता तो सीमित होता आणि ते सगळ्याच लाईव्ह बनत चालली आहे शिवसेनेचे नेते म्हणून विचारत नाही तर ते पटतं का तुम्हाला की बऱ्याच वेळेला नेत्यांकडनं मंत्र्यांकडनं ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला जातो नाही तुम्हाला मी खरं सांगू का की आजकालची जी सगळं जे राजकारण पाहता खरी गरज जर आपल्या राजकारणाला कशाची आहे तर ती फक्त सुशिक्षित नाही तर उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणात येण्याची आणि आत्ता जे काही खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे आणि पर्सनल लेवलचं जे काही राजकारण सुरू आहे हे पाहता किती सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुण राजकारणात येतील ही एक खरी मला वाटतं मोठी शंका आहे ओके okay. आणि त्यामुळे संपूर्ण राजकारण हे कुठेतरी पॉलिसी बेस्ड असावं पक्षांनी एकामेकांच्या पॉलिसीवर टीका केली पाहिजे एकामेकांचे एखादे मुद्दे पटले नाहीत तर त्यावर बोललं पाहिजे पण तसंही कुठे न होता एखादा व्यक्ती जर आपल्या पक्षाच्या विरोधात बोलतोय तर त्याला कुठेतरी पर्सनल डॅमेज करायचं त्याच्या इमेजवर काहीतरी बोलायचं त्याचं कॅरेक्टर असेसिनेशन करायचं आणि त्यामुळे हे कुठेतरी जर थांबलं नाही तर चांगले उच्च शिक्षित तरुण युवक युवती या राजकारणात येतील की नाही हा मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न आता आपल्या समोर आहे तुम्ही मांडलेला हा मुद्दा महत्वाचा आहे पण त्याला जोडून एक प्रश्न आहे की तरुण जेव्हा या राजकीय हे सगळे मंडळी आपल्या समोर आहेत ही विशीतली सगळी मुलं आहेत ही जेव्हा बघतात त्यावेळेस ते त्यांना हा तुम्ही मांडलेला मुद्दा तर महत्वाचा वाटतो पण आणखी एक मुद्दा महत्वाचा की मला जर जायचं जरी असेल तर नेपोटिझम किंवा कुटुंबातना राजकीय ये कुटुंबातना येणारी मुलं ही जागा अडवतात आणि मग आम्हाला जागा मिळत नाही कदाचित तुम्हाला मिळालेली संधी याच्यामध्ये पण तुम्ही ज्या कुटुंबातना येता त्याचा एक मोठा वाटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग जो मुलगा गावात येतो जो मुलगा शहरातल्या कुठल्या तरी एका ये वॉर्डमधनं येतो त्यानं काय अपेक्षेनं आणि किती वर्ष काम करत राहावं हो की त्याला राजकारणामध्ये काहीतरी संधी आपण अतिशय चांगला मुद्दा उचलला आणि मी अगदी स्वतःबद्दल आधी सांगेन की मी आज आपल्या समोर जरी इकडे उपस्थित असेल तरी मी आज युवासेनेचा सचिव या नात्याने उपस्थित असलो तरी मला सचिव पदाची जबाबदारी दोन हजार अठरा साली दिली आणि मी युवा सेनेचं मी म्हणालो तसं कॉलेजपासून साधारणतः दोन हजार दहा सालपासून काम करत होतो आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मग कधी मला अगदी पालघरच्या पोटनिवडणुकीकरता वीस दिवस तिकडे जबाबदारी दिली होती या सगळ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आणि म्हणून कुठेतरी नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी सोपवली दुसरा विषय जर आपण विचारला तर मला वाटतं शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे जी नेते निर्माण करायची आपण त्याला फॅक्टरी म्हणू शकतो ओके आज आपण कुठलेही पक्ष पहा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे या सगळ्या पक्षातील पहिल्या पिढीतील किंवा दुसऱ्या पिढीतील नेते हुँ, हुँ. हे कधी ना कधीतरी शिवसेनेमध्ये यांची जडणघडण झाली आहेत आणि कार्यकर्त्यांमधून नेते ते शिवसेनेत बनले आणि नंतर काही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ते आज वेगळ्या पक्षामध्ये गेलेले आहेत शिवसेनेचे सुद्धा जर तुम्ही सगळे जे आमचे नेते पाहिलेत मंत्री पाहिलेत किंवा म्हणजे माजी मंत्री असतील किंवा आमच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते पाहिलेत या कोणालाही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि असं नसताना देखील आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी हे पाहून या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आमच्या युवासेनेमध्ये जरी तुम्ही पाहिलं तरी आज जी काय आमची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यामध्ये आमचे कोर कमिटी आहे उपसचिव सहसचिव विस्तारक यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलं मुली अशा आहेत ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही हु. होतं काय की काही आमदार असतील खासदार असतील ज्यांची मुलं ही जर त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असतील तर आणि म्हणून आम्ही जर एखाद्याला संधी दिली तर त्याची पटकन बातमी होते पण एखाद्या आमदाराच्या मुलाला मुलगा काम करत असताना कमीत कमी पन्नास ते शंभर चांगले असे कार्यकर्ते असतात ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही जे आज आमच्या सोबत काम करत असतात गेल्या आठवड्यामध्ये ते राहतात तेच सांगतो मी गेल्या आठवड्यामध्येच आम्ही युवासेनेच्या आमची जी कोर कमिटी आहे यामध्ये आम्ही पाच नवीन सदस्यांची आदित्य ठाकरे साहेबांनी निवड केली एक्झिस्टिंग कोर कमिटीमध्ये आम्ही पाच नवीन सदस्य घेतले त्यामध्ये एक भास्कर जाधवांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे सोडले तर चारही जे कार्यकर्ते आहेत यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आमचे हर्षल काकडे तीस वर्षाचा युवक आहे नागपूरमध्ये मंठा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम करतोय सिद्धेश धावसकर आणि निलेश महाले हे दोन तरुण सिद्धेश धावसकर एमबीए केलेला आपला मुंबईतला परळमधला एक चांगला तरुण आहे निलेश महाले आर्किटेक्ट आहे दादरमध्ये राहतो कुठलीही राजकीय त्यांना पार्श्वभूमी नाही फक्त शिवसैनिक म्हणून गेले दहा ते बारा वर्ष युवासेनेच्या स्थापनेपासून अगदी प्रमुख पासून ते वरपर्यंत आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडत आले आज इथपर्यंत पोहोचले धनश्री कोलगे म्हणून एक युवती आहे दहिसरला राहते अतिशय चांगलं काम करते तिची आम्ही निवड केली त्यामुळे तुम्ही अगदी आज आमची कोर कमिटी जरी बघितली अमय घोले म्हणा सुरज चव्हाण म्हणा प्रवीण पाटकर म्हणा अनेक साईनाथ दुर्गे म्हणा या कोणालाही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तरी देखील ते आज अतिशय मी जे सांगताय ना ते संघटनात्मक पातळीच सांगता आणि संघटनात्मक पातळीवर निवडणुका जेव्हा वेळ येते मग ते नगरसेवकाचं असू देते जिल्हा परिषद सदस्याचं असू ते ग्रामपंचायतीचं असू दे आमदार असू देत खासदारकीचं असू दे तिथे मात्र हेच निकष लावले जात नाहीत नाही तुम्ही सांगा ना तुम्ही मला शिवसेनेचे आमचे आता या घडीला ओनली शिवसेना नाही मी मी शिवसेनेबद्दल बोलू शकतो कारण मी शिवसेनेच काम करतो पंच्याण्णव ते शहाण्णव नगरसेवक आहेत यामध्ये तुम्हाला एक पाच ते दहा सोडले तर सगळे आमचे तळागळातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी संधी दिली आहे जे शिवसेनेच्या शाखेमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतात मग ते उपशाखा प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील महिला वॉर्ड झाला आमच्या शाखा संघटिका असतील त्या त्या वॉर्डमध्ये जे चांगलं काम करतात मग त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नसेल तरी अशा लोकांना संधी आहे फक्त ते नगरसेवकच नाही झाले तर पुढे वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष झाले मुंबई सारख्या मोठ्या शहराचे महापौर देखील झालेले आहेत सुद्धा देत असताना तुम्ही जर आमच्या सगळ्या एक एक आमदारांची तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर ते वीस वर्षांपूर्वी ते कुठे होते आणि आज ते कुठे जाऊन पोहोचले हा जर तुम्ही एक ग्राफ पाहिलात तर मला वाटतं हे केवळ शिवसेनेतच शक्य होऊ शकतं आणि मी का शिवसेनेबद्दल बोलतो कारण मी त्याचं काम करतो मी दुसऱ्या पक्षांची कशी तिकीट वाटपाची पद्धती मला माहिती नाही तरुणांना काही प्रश्न कोण विचारणार आहे तुमच्यापैकी हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी आता तुम्ही बोलताना म्हणालात की आ, बरेच मोठमोठे मोड़ नेते हे शिवसेनेने दिलेत राज्याला पण आत्ता म्हणजे त्यांचा बेस हा हिंदुत्व होता स्ट्रॉंगली हिंदुत्व हाच त्यांचा बेस होता आणि ते त्या आंदोलनांमधून तयार झालेले नेते होते आत्ता ह्याच्यापुढे आत्ता एक अभूतपूर्व अभूतपूर्वपूर्ण घटना घडली ज्यात शिवसेनेची मोठी फूट झाली आत्ता जे नवीन कार्यकर्ते तुमच्यासोबत जोडतायत किंवा जोडले जाणार आहेत त्यांना तुम्ही म्हणजे हिंदुत्वाच्या बेसवर घेणार आहात म्हणजे अगदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते असे म्हणून घेणार आहात की थोडंसं आत्ता जे पक्षाचं पक्षाची बाजू आ, मी म्हणेन की जी दिसते आहे मवाळ हिंदुत्वाची तर तसे कार्यकर्ते घेणार की स्ट्रॉंगली हिंदुत्व कसं आहे की मी आज पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो मी काम करत असताना ज्या ज्या कार्यकर्त्याला ज्या ज्या युवकाला युवतीला आमच्या पक्षाची जी काय ध्येय धोरणं आहेत आमच्या पक्षाचं जे नेतृत्व आहे उद्धव ठाकरे साहेब ज्या पद्धतीने आज संपूर्ण देशभरात त्यांची जी काही छवी निर्माण झालेली आहे ज्या ज्या कार्यकर्त्याला युवकाला युवतीला ते पटत असेल ज्यांना ज्यांना आमच्या संघटनेत काम करायचं असेल त्या सगळ्यांना आमच्या संघटनेचं काम एक भाग करून ही माझी जबाबदारी आहे राहिला विषय हिंदुत्व प्रखर आहे मवाळ आहे याबद्दल मला वाटतं माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे आमच्या पक्षाची भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने मांडू शकतात पण छोटासा याला जोडून प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही ते आहे की भूमिका तुमचा पक्ष मांडेल पण एक प्रश्न असा आहे जो आजच्या तरुणाई समोर आहे आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडनं व्यक्ती म्हणून पाहिजे राजकारणातली व्यक्ती म्हणून लव जिहाद बद्दलच तुमचं मत हे बघा लव जिहाद असेल असे अनेक प्रश्न आज आपल्या देशासमोर आहेत महाराष्ट्रासमोर आहेत आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये जर कुठल्याही कुटुंबाचं कुठेही शोषण होत असेल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे धर्माच्या नावावर जर कुठल्याही युवकाला किंवा खास करून युवतींना फसवून जर त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर त्याच्या विरोधात शिवसेनेने अनेक वर्ष लढा दिलेला आहे आज देखील देत आहे पुढे देखील देत राहणार पण याच्याही मला वाटतं लव सारखे मोठ्या प्रश्नांवर तर आपण बोललंच पाहिजे पण आज युवकांसमोर जे खरे मोठे प्रश्न आहेत प्रॉब्लेम आहे म्हणजे जर होत असेल आणि जर अशा केस पुढे येत असतील तर त्यावर सगळ्यात जास्त आंदोलन करणारे शिवसेनाच पक्ष आहे त्यामुळे त्यावर बोललच पाहिजे पण त्यावर बोलत असताना युवकांसमोर जे खरे प्रश्न आहेत बेरोजगारी सारखे आजही मोठे मोठे उद्योग आपला महाराष्ट्र सोडून इतर देशात जात आहेत आजही मी मागे देखील आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणालो होतो की उच्च शिक्षित तरुण हे महाराष्ट्र आणि देश सोडून आजही दुसऱ्या देशांमध्ये जातात माझ्यासारखे माझे सगळे मित्र ज्यांनी मास्टरशी पदवी मिळाली ते परत येत नाहीत ब्रेन ड्रेन यावर आपण कोणीच बोलत नाही महत्वाच्या विषयांना मुद्दामून बगल द्यायची आणि इमोशनली ऍक्टिव्ह विषयांवर राजकारण करत राहायचं आता दो, दोन दिवसांपासून ज्या भरतींबद्दल आपण बोलतोय सरासरी ऐंशी ते साडेतीनशे अर्ज येतात फक्त पोलीस भरतीसाठी एका पदासाठी जर सरकारी इतर महानगरपालिकांचा विचार केला तर तीच संख्या जाते एका पदासाठी हजार अर्जांपर्यंत आणि आपल्याकडे साध्या सिस्टीम्सही नाही आहेत आणि त्याबद्दल तुमच्यासारख्या नेत्यांनी बोलावं अशीच अपेक्षा या तरुणाईची आहे आंदोलनामध्ये तुमचे जी आक्रमकता आहे ती जशी तुमच्या राजकीय पक्षांसाठी तुमच्या नेतृत्वाच्या सन्मानासाठी दिसते तीच तुमची तडफ ही तरुणांच्या प्रश्नांसाठी सुद्धा दिसावी इतकीच अपेक्षा आहे आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात तुमच्या एकूण संघटनेबद्दल बोललात तुमच्या प्रवासाबद्दल बोललात एक एकच शेवटचं मी सांगतो ज्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका झाल्यावर आंदोलन केलं होतं त्याला आठवत असेल वेदांत फॉक्सकॉन असतील किंवा इतर हुँ, प्रकल्प हुँ, हे महाराष्ट्रात सोडून गेल्यावर सुद्धा एकमेव संघटना जी रस्त्यावर उतरली होती ती ती दे, दे देखील युवासेना होती तेव्हा देखील मी रस्त्यावर उतरलो होतो त्यामुळे महाराष्ट्राच्या युवकांवर कुठलाही अन्याय झाला तर सगळ्यात पहिले आदित्य ठाकरे साहेबांची युवासेना तुम्हाला रस्त्यावर दिसेल आणि तुमच्या पुढच्या कामासाठी याच कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक्यू थँक्यू माझा यूथ वॉईस मध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची या चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबतोय नव्या पाहुण्यांसोबत लगेचच भेटूया पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट